नमस्कार, मेधास रेसिपीज यूट्यूब चॅनल वर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत अशी रव्याची शंकरपाळी कशी करायची आहे ते बघणार आहोत. साहित्य बघूया. एक कप बारीक रवा, अर्धा कप मैदा, पाव कप साजूक तूप, पाव कप दूध, पाव कप साखर, चवीपुरतं मीठ, दूध, साखर, दुधामध्ये साखर विरघळली की मी गॅस बंद करणार आहे. साखर विरघळली आहे, आता आपण गॅस बंद करूया. तूप गरम करून घेऊया. गरम झाला आहे, गॅस बंद करते. रवा, मीठ, गरम तूप, सगळं नीट मिक्स करून घेऊया. दूध आणि साखरेचं मिश्रण घालते. लागेल तसा मैदा घालायचा आपल्याला. साधारण आपल्याला अर्धी वाटी मैदा लागलेला आहे. मिश्रण आता आपण 2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. 2 तास झालेत. आता आपण सर्व गोळा मिक्सरच्या साह्याने किंवा फूड प्रोसेसरच्या साह्याने फिरवून घेऊया. आपलं शंकरपाळीचं मिश्रण फूड प्रोसेसरवर फिरवून तयार आहे. पोळी लाटून घेऊया. कट करून घेते. चारही साइड्स काढून घेऊया. आपल्याला आवडेल त्या आकारात कापून घेऊया. सुट्या करून घेऊया. तेल तापलंय. शंकरपाळे मी तळून घेते. लो फ्लेम वरच आपण तळून घेणार आहोत. छान खरपूस तळून झाले आहे. गोल्डन ब्राऊन कलर आलाय मस्त. आता मी त्या काढून घेते. याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या तळून घेते. खुसखुशीत अशी रव्याची शंकरपाळी तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि मेधास रेसिपीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.